राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजामध्ये केलेल्या धडक कारवाईमध्ये 1 कोटी रुपये किमतीच्या गांजासह वाहन हस्तगत केले. तसेच या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजूहून स्टार वेल्डिंग वर्कर्सच्या समोर तळोजे पासनंद येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठ्या साठ्याची वाहतुकी होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. त्यानुसार निरीक्षक RD पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक DC लाडके, दुय्यम निरीक्षक NG निकम, दुय्यम निरीक्षक प्रवीण माने, तसेच GC पालवे, महिला जवान RD कांबळे, निशा ठाकूर, ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम यांच्या पथकाने या ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला असता एक महिंद्रा कंपनीची गाडी तेथे आली आणि या गाडीमध्ये आरिफ जाकीर शेख आणि परवेज बाबू अली शेख यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गुण्यामध्ये अंदाजे 1 कोटी रुपये किमतीचा 414 किलो गांजाचा साठा मिळून आला. त्यानुसार कारवाई करत आरोपी इस्मानकडून 1,13,90,000 किमतीचा गांजा, वाहन आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे.